तर महायुतीत मिटकरींनी पक्षश्रेष्ठींनी बोललेलं पाहिजे असं म्हणाले, राष्ट्रवादीकडून मला आवर घातला जात असेल तर भाजपच्या दरेकर आणि शिंदे गटाच्या शिरसाटांवर आवर घातला पाहिजे असं अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी म्हटलं. मिटकरींनी बोलताना जरा पक्षश्रेष्ठींना विचारून बोललं पाहिजे असं महायुतीच्या तीनही नेत्यांचा सूर आला. ऑर्गनायझर मधून अजित दादांवर टीका झाली, त्या टीकेनंतर शेवटी आमच्या नेत्यांवर कोणी टीका केली तर आम्ही काही शांत बसणारे नाही. पण महायुतीमध्ये राष्ट्रवादीचा प्रवक्त्याला आवाज झाला असं जर महायुतीचं वाटत असेल तर आम्हालाही वाटतं की महायुतीमधल्या पण दोन्हीकडून, मग इकडं शिवसेनेचे संजय शिरसाट असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे प्रवीण दरेकर असतील, यांना सुद्धा लगाम त्या त्या पक्षाच्या नेत्यांनी घालवला पाहिजे.